ही आनंदाची बाब असून अत्याधुनिक सुविधांसह हे केंद्र विद्यार्थीभिमुख बनवावे त्यादृष्टीने गतिमानतेने येत्या अठरा महिन्यात केंद्र उभे करावे असे वैद्यकीय शिक्षण तथा सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी आज येथे सांगितले आज मुकुंदवाडी येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकच्या औरंगाबाद विभागीय केंद्राच्या प्रशासकीय इमारतीचा शिलान्यास समारंभ तसेच ध्येय शून्य टक्के रॅगिंग अहवाल पुस्तकेचे प्रकाशन आणि जीवनगौरव पुरस्कार वितरण समारंभ श्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाला त्यावेळी ते, त्या ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर नितीन करमकर माजी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर दिलीप म्हैसेकर कुलसचिव श्री चव्हाण यांच्यासह विविध शाखांचे अधिष्ठाता इतर संबंधित मान्यवर उपस्थित होते